आज जागतिक मंदी असताना देखील सुरक्षरांकडे देख आज महाराष्ट्राकडे आणि आपल्या देशाकडे जो काही ओढा पाहायला मिळाला त्यांची जी काही भावना होती की आम्हाला एक विश्वास आहे की आम्हाला इथे मदत मिळेल आणि आम्ही त्यांना सांगितलं की सरकार पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपण मिळून या राज्याचा विकास करू उद्योगामध्ये भरभराट आणू हा विश्वास महत्वाचा आहे आणि म्हणून हे जे काही सामंजस्य करार जे आहेत ते फक्त कागदावर राहणार नाही खात्री आपल्याला सांगू इच्छितो याची पूर्ण अंमलबजावणी होईल आणि त्याची सुरुवात देखील आम्ही लँड आयडेंटिफाय आणि ज्या काही परवानग्या आहेत संबंधित विभागाला तशा प्रकारचे निर्देश दिलेत आमचे अधिकारी कामाला गेले 1 लाखापेक्षा जास्त रोजगार डायरेक्ट इनडायरेक्ट यामधून उपलब्ध होणार आहेत आणि त्यानंतर देखील ज्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे ते स्वतः इकडे येऊन अनेक देशाचे प्रमुख ते मुंबईत येऊन देखील एमओयू साईन करणार आहेत त्यामुळे हा आकडा वाढेल जी माझी चर्चा झालेली आहे त्यावरून एवढंच सांगतो की हा आकडा जो आहे हा वाढेल खूप आणि त्याचा फायदा पर्यायाने या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मुख्य या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या गेल्या 7-8 वर्षातल्या कामगिरीमुळे या देशाची अर्थव्यवस्था जगभरामध्ये 5व्या क्रमांकावर आली या देशाचा प्रगती विकास या ठिकाणी झालेला आहे म्हणूनच G20 अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालेलं आहे आणि त्याचा पर्याय महाराष्ट्राला महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ब्रँडिंग शोकेसिंग हे करायला आपल्याला संधी मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचा दौरा या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबईच्या विकासासाठी फार महत्वाचा आहे मुंबईमध्ये चांगले रस्ते गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले STP प्रकल्प उत्तम आरोग्य सुविधा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अनेक हॉस्पिटलचं भूमिपूजन त्याचबरोबर शहराचं सुशोभीकरण कोळीवाड्यांचा विकास आणि मेट्रो जी लाईफलाईन आहे आपल्या मुंबईची त्याचं लोकार्पण असा भरगच्च कार्यक्रम या मुंबईसाठी आहे मुंबईकरांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आहे मुंबईचा प्रवास सुखमय होण्यासाठी आहे त्यामुळे मोदी साहेबांचं एक आकर्षण आहे डावोसमध्ये देखील त्यांचं आकर्षण आम्ही पाहिलं त्यांच्याबद्दल एक आनंद झाला आपल्या देशाचे प्रधानमंत्री या पूर्ण जगभरामध्ये विश्वामध्ये त्यांची लोकप्रियता पाहायला मिळाली आणि मुंबईत येतात त्यामुळे साहजिक आहे मुंबईकरांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्यामुळे स्वागताची सगळ्यांनी तयारी केली.